हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्र हो यशवंत आयडियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण गणित विषयामधील जो चौरस हे जे आकारमान आहे या चौरसाची परिमिती आणि क्षेत्रफळ याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत तर नेमकं चौरस म्हणजे काय तर पहा जेव्हा चौकोनाची प्रत्येक बाजू एकरूप व प्रत्येक कोण एकरूप म्हणजेच काटकोण असतो काटकोण हा नव्वद अंशाचा असतो तेव्हा चौकोनाला चौरस म्हणतात तर या ठिकाणी पहा चौरसाची आकृती काढलेली आहे आणि चौरसाला चार बाजू असतात तर बाजू ही ए बी बाजू बी सी बाजू शिडी आणि बाजू येडी अशा चार बाजू असतात आणि सर्व बाजू समान लांबीच्या असतात सर्व बाजू या समान लांबीच्या असतात म्हणजे त्या एकरूप असतात म्हणजे पहा असं जे बरोबर हे दाखवलेले आहेत हे सर्व बाजू कशा आहेत समान आहेत सारख्याच लांबीच्या आहेत तर चौरसाला चार शिरोबिंदू असतात शिरोबिंदू कोणचे शिरोबिंदू ए शिरोबिंदू बी शिरोबिंदू सी शिरोबिंदू डी त्याचबरोबर चौरसाला चार कोण असतात कोण ए कोण बी कोण सी कोण डी या ठिकाणी मी लिहिलेलं आहे पहा चौरसाला चार कोण असतात आणि चौरसाचा प्रत्येक कोण हा काठकोण असतो म्हणजेच नव्वद अंशाचा असतो पहा या ठिकाणी हे सर्व कोण हे नव्वद अंशाचे आहेत आता पा, चौरस हा समभुज चौकोन काटकोन चौकोन समांतरभुज ही असतो म्हणजे पा चौरस जो असतो तो समभुज चौकोन काटकोन चौकोन आणि समांतरभुज चौकोन ही असतो त्याचबरोबर चौरसाच्या संदर्भामध्ये चौरस आणखीन एक मुद्दा आहे की चौरसाचे कर्ण एकरूप असतात पा ह्या ज्या चौरसाच्या आतमध्ये दोन क्रॉस रेषे आहेत त्याला चौरसाचे कर्ण म्हणतात कर्ण ए सी आणि कर्ण बीडी पहा कर्ण ए सी आणि कर्ण बीडी हे चौरसाचे दोन कर्ण आहेत आणि ते एकरूप असतात म्हणजे सारखेच लांबीचे असतात त्याचबरोबर दोन्ही कर्ण एकरूप व लंब दुभाजक असतात दोन्ही कर्ण एकमेकाचे लंब दुभाजक असतात आणि ते एकरूप असतात तर अशा पद्धतीनं आपण चौरसाच्या संदर्भामध्ये माहिती पाहिलेली आहे तर यानंतर नेमकं चौरसाची परिमिती म्हणजे काय तर पहा या ठिकाणी चौरसाची परिमिती म्हणजे काय पाहूया तर पहा बंद आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे परिमिती होय कोणत्याही आकृतीसाठी व्याख्या लागू पडते मग चौरसाची परिमिती म्हणजे काय तर चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती असते ह्या ज्या आपण चौरसाच्या चार बाजू पाहिलेल्या आहेत आत्ताच तर त्या चारही बाजूंची लांबींची बेरीज जर केली तर चौरसाची परिमिती असते त्यावरून एक सूत्र तयार होतं म्हणून हे सूत्र चौरसाच्या संदर्भामधील गणित सोडवण्यासाठी खूप उपयोगी ठरतं तर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू चौरसाला चार बाजू असतात आणि म्हणून चार, चार गुणिले बाजू जर त्या चौरसाची बाजू दिलेली असेल तर ती बाजू गुणिले चार केले की चौरसाची परिमिती येऊन जाते हे झालं चौरसाच्या परिमितीचं सूत्र नंतर पहा चौरसाचे क्षेत्रफळ याविषयी अभ्यास करायचा आहे पण त्यापूर्वी क्षेत्रफळ म्हणजे काय हे पाहूया तर प्रतलाचा काही मर्यादित भाग म्हणजे क्षेत्र होय आणि एखाद्या आकृतीचे क्षेत्र म्हणजेच क्षेत्रफळ काढणे होय चौरसाच्या त्या चार बाजूच्या आतील जो भाग असतो जे क्षेत्र असतं त्याला क्षेत्रफळ म्हणतात म्हणजे पा त्यामधील पहिला मुद्दा एखाद्या क्षेत्राचे क्षेत्रफळ ही त्या क्षेत्राशी निगडीत असणारी एक संख्या असते किंवा होय आणि क्षेत्रफळ ही कधीही ऋण संख्या नसते क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये त्याचे त्याच्याशी निगडीत एक संख्या दिलेली असते आणि ते क्षेत्रफळ हे कधीही ऋणसंख्या नसते त्याचबरोबर क्षेत्रफळ हे चौरस एककमध्ये असते आणि म्हणून मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र तयार होतं बाजू गुणिले बाजू किंवा त्यालाच बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूंचा वर्ग हे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे या सूत्रानुसार आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढता येते तर विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीने आपण चौरसाची परिमिती त्याचं क्षेत्रफळ कशाला म्हणतात हे पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर परिमिती आणि क्षेत्रफळ या सूत्रांचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची गणिते सोडवता येतात तर आपण त्यामधील काही उदाहरणे पाहूया तर पहा पहिलं उदाहरण आहे या ठिकाणी एका चौरसाची एक बाजू सोळाशे मी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती आहे या ठिकाणी चौरस दिलेला आहे आणि चौरसाची एक बाजू सोळा सेमी दिलेली आहे तर त्या चौरसाची परिमिती किती चार पर्याय दिलेले आहेत आपण कोणता पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे ते पाहूया पहा चौरसाची परिमिती बरोबर सूत्र आहे चार गुणिले बाजू तर या ठिकाणी चौरसाची बाजू दिलेली आहे चारला चार गुणिले बाजू आहे सोळा सेमी आणि म्हणून मग सोळा गुणिले चार यांचा गुणाकार केला तर सोळ चोक चौसष्ट सेमी हे त्या चौरसाची परिमिती आपल्याला मिळते आणि चौरसाची परिमिती चौसष्ट सेमी हे डी या पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे म्हणून डी या पर्यायाला तुम्हाला परीक्षेमध्ये काळं करावं लागेल त्यानंतर पुढचं गणित आहे एका चौरसाची बाजू बारा मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती तर पहा चौरसाची बाजू दिलेली आहे तर क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू आता बाजू दिलेले बारा मीटर म्हणून बारा गुणिले बारा 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 एकशे चौवेचाळीस एकशे हे चौरसाचं क्षेत्रफळ निघतं आणि एकशे चौवेचाळीस मीटर हे सिया पर्यायामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला मिळतं या ठिकाणी पहा बाजू बारा मीटर दिलेली आहे म्हणजे चौरसाची बाजू बारा मीटर तर क्षेत्रफळ किती तर बाजूचा वर्ग म्हणजे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस अशाच प्रकारचे एक आणखीन एक गणित आहे पहा एका चौरसाची बाजू नऊ शेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग तर बाजू आहे नऊ तर नऊचा वर्ग म्हणजे नऊ नऊ एक्क्याऐंशी या ठिकाणी सेमी दिलेलं आहे म्हणून सेमी एक्क्याऐंशी सेंटीमीटर हे त्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे आणि एक्क्याऐंशी सेमी हे बिया पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं यापुढचं गणित आहे एका चौरसाची बाजू सहा सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती आहे तर पहा या ठिकाणी चौरसाची परिमिती काढायची आहे तर या ठिकाणी चौरसाची बाजू सहा सेमी दिलेली आहे तर त्या चौरसाची परिमिती किती आहे चौरसाची परिमिती बरोबर सूत्र आहे चार गुणिले बाजू तर चारला चार, चार गुणिले बाजू आहे सहा सेमी म्हणून मग मन चार सक्क चोवीस सेमी हे त्या चौरसाची परिमिती निघाली आणि चोवीस सेमी हे ये या पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं पहा अशा पद्धतीने आपण या सूत्रांचा उपयोग करून गणित आपण सोडवू शकतो यानंतरचं गणित आहे एका चौरसाच्या दोन बाजूंची बेरीज दहा शेमी आहे तर त्याची परिमिती किती पहा चौरसाची बाजू दिली असता आपल्याला परिमिती काढता येते पण या ठिकाणी दोन बाजूंची बेरीज दिलेली आहे म्हणजेच मग आपल्याला एक बाजू किती आहे ते काढायचं आहे दहा शेमी हे दोन बाजूंची बेरीज दिली आहे एका बाजूची लांबी काढायची असेल तर बे एक बे बे पंचे दहा म्हणून पाच शेमी बरोबर बाजू आपल्याला मिळते तर या ठिकाणी चौरसाची परिमिती बरोबर सूत्र आहे चार गुणिले बाजू आणि म्हणून चार गुणिले बाजू आलेली आहे पाच चारा पंचे वीस सेमी ही आपल्याला त्या चौरसाची परिमिती मिळते आणि वीस सेमी हे बी या पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे या पुढचं गणित आहे ज्याची परिमिती अठ्ठेचाळीस मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे प या ठिकाणी परिमिती दिलेली आहे आणि क्षेत्रफळ काढायचं आहे जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर बाजू माहिती असावी लागते आणि म्हणून मग बाजू काढायची असेल तर आपल्याला परिमितीचं सूत्र वापरून ही परिमिती ठेवून त्याची बाजू निघते तर पहा चौरसाची परिमिती बरोबर सूत्र आहे चार गुणिले बाजू तर या ठिकाणी चौरसाची परिमिती दिलेली आहे अठ्ठेचाळीस बरोबर चारला चार, चार गुणिले बाजूला बाजू पुन्हा आता हे गुणिले चार डाव्या साईडमध्ये येऊन भागाकारात येणार म्हणून भागिले चार बरोबर बाजू तर चार एक चार चार एक चार चार दोन्ही आठ म्हणून मग बाजू निघाली या ठिकाणी आपल्याला बारा मीटर तर आपल्याला काढायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग आणि म्हणून मग चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजू जी आलेली आहे बारा ती बारा या ठिकाणी ठेवलं कंसाचा वर्ग म्हणजेच बाराचा दोन वेळेस गुणाकार केला बारा बारा एकशे चौवेचाळीस किंवा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस मीटरचा वर्ग आणि म्हणून या ठिकाणी एकशे चौवेचाळीस मीटरचा वर्ग हे बिया पर्यायात उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रो यापुढचं गणित आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ शंभर चौरस मीटर आहे तर त्याची परिमिती किती आहे पहा या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेलं आहे तर परिमिती काढायची आहे परिमिती काढायची असेल तर आपल्याला बाजू माहिती असावी लागते म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ शंभर चौरस मीटर आहे तर म्हणून मग सूत्र काय आहे पहा बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ तर या ठिकाणी बाजू वर्गला बाजू वर्ग असंच ठेवूया चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे शंभर चौरस मीटर म्हणजेच बाजूचा वर्ग बरोबर आहे तर या ठिकाणी बाजू वर्ग इकडे बी वर्ग आहे आणि शंभर हा सुद्धा एका संख्येचा वर्ग आहे तर पहा या ठिकाणी या शंभर आपण वर्गामुळात जर ठेवलं कारण काय ह्याचं वर्गमूळ घेतलं बाजू बरोबर वर्गमुळात शंभर तर शंभरचं वर्गमूळ आहे दहा आणि म्हणून मग बाजू आली आपल्याला दहा तर आपल्याला काढायचं आहे चौरसाची परिमिती आणि चौरसाची परिमिती बरोबर सूत्र आहे चार गुणिले बाजू तर चारला चार गुणिले बाजू आली दहा दहा चौक चाळीस मीटर ही आपल्याला त्या चौरसाची परिमिती मिळालेली आहे आणि चाळीस मीटर ही या पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रो आजच्या व्हिडिओमधील हे शेवटचं गणित एका चौरस कागदाचे क्षेत्रफळ दोनशे पंचवीस सेंटीमीटर असेल तर त्याच्या बाजूची लांबी किती असेल तर चौरस कागदाचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ तर चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग तर या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे दोनशे पंचवीस बरोबर बाजूचा वर्ग तर दोनशे पंचवीस हा वर्ग आहे आणि इकडे सुद्धा बाजू वर्ग आहे दोन्ही बाजूचं वर्ग घेतलं किंवा वर्गमुळा दोनशे पंचवीस बरोबर बाजू तर दोनशे पंचवीसचं वर्गमूळ येतं पंधरा बरोबर बाजू तर त्या चौरसाची बाजूची लांबी निघाली आपल्याला पंधरा सेमी आणि पंधरा सेमी हे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतं तर विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीनं आजच्या या तासिकेमध्ये आपण चौरस म्हणजे काय चौरसाची परिमिती चौरसाचे क्षेत्रफळ आणि त्यावर आधारित काही गणितांचं विश्लेषण पाहिलेलं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा कमेंट करा ओके थँक्यू पुन्हा भेटू अशाच एका दुसऱ्या नवीन गणिताच्या घटकासोबत